मला कल्पना आहे उत्तर मुंबईमध्ये मोठा भाग असा आहे की ज्या ठिकाणी काही ठिकाणी वनसंज्ञा लागलेली आहे. आमच्या मनीषाताई चौधरी नेहमी संघर्ष करत असतात, पण त्याही संदर्भात आता पियुषजींसारखा व्यक्ती आपल्याकडे आल्यामुळे मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी कुठेही वन नाही, वर्षानुवर्ष झोपडपट्ट्या बसले, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी काही निर्णय दिले, त्या निर्णयांचा फायदा घेऊन आम्हाला वनाचं संरक्षण करायचंच आहे. मुंबईतल्या वनांचं संरक्षण करू, वन वाढवू, पण त्याचवेळी ज्या ठिकाणी संज्ञा आल्या आहेत पण वन नाही आहेत आणि झोपडपट्ट्या बसलेल्या आहेत अशा लोकांनाही कशा प्रकारे दिलासा देता येईल या संदर्भात पियुषजींच्या नेतृत्वात यापुढे आम्हाला केंद्र सरकारकडे काम करता येईल. मी आपल्याला सांगू इच्छितो, मोदी सरकारने वर्षानुवर्ष आमच्या विदर्भातला अशाच प्रकारचा झुडपी जंगलाचा प्रश्न होता की ज्या ठिकाणी झुडपी जंगलाचं बिरुद पडलं होतं परंतु जंगल नव्हतं. आमचं रेल्वे स्टेशन हे झुडपी जंगलावर आहे, अनेक हायकोर्ट बिल्डिंग झुडपी जंगलावर आहे. त्या संदर्भात मोदी सरकारने पुढाकार घेतला आणि त्या संदर्भातला कोर्ट कमिशनर अपॉइंट झाला, त्याचा अहवाल सुप्रीम कोर्टात गेलाय. मला अपेक्षा आहे की त्या माध्यमातून तो प्रश्न देखील सुटतोय. तशाच प्रकारे मुंबईतला प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न हा पियुषजींच्या नेतृत्वात आम्ही करू आणि मला विश्वास आहे आपल्याला मुंबई ही स्लम मुक्त करायची आहे. स्लम मुक्त करायची आहे याचा अर्थ आम्ही काँग्रेसी लोकांसारखे नाही आहोत. त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला पण गरिबीने हटवली, गरीब हटवले गरीब. आम्हाला गरिबी हटवायची आहे. मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा घेतलाय, गरीबाला घर मिळालं पाहिजे, गरीबाला शौचालय मिळालं पाहिजे, गरीबाला पाणी मिळालं पाहिजे, गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. हे जे मोदीजींचं स्वप्न आहे ते या मुंबईच्या गरीबाच्या जीवनामध्ये, मुंबईतल्या झोपडपट्टीवासियाच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.